कालीचरण बाबा सतत महाराष्ट्र राज्यामध्ये संविधान विरोधी धार्मिक वक्तव्य करताना दिसत आहे. आता ते सतत महाराष्ट्र राज्यामध्ये फिरताना भारत देश हा हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे असं ते विधान करत आहेत. तसेच दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना हा धर्म आहे आणि हा धर्म नाही अशी सुद्धा ते विधाने करत आहेत. हे सुद्धा बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला नाही, परंतु सतत दुसऱ्या धर्माविषयी ते गैरसमज पसरवताना सुद्धा दिसत आहे. परंतु त्यांनी ध्यानात ठेवावे की संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि कायम राहणार. त्यामुळे अशी ते धार्मिक वक्तव्य सतत करताना दिसत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खऱ्या पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मागणी करत आहे की तत्काळ या त्यांनी कालीचरण बाबा यांच्या विधानाची तत्काळ दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्यातून तत्काळ तडीपार करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पक्ष करत आहे.